आजही तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात दारू, गुटखा, तंबाखू, पान, चरस घेऊन आजचा तरुण वर्ग व्यसनाधीन झालेला आहे. दारूमुळे तर किती लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे आज व्यसनमुक्ती केंद्राची गरज निर्माण झाली आहे. समाज निरोगी ठेवायचे असेल तर व्यसनापासून आजच्या समाजाने मुक्त झाले पाहिजे असे मत डॉक्टर केशव कामगते यांनी मांडले. पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या डीजी रंगारी यांनी काही परिसरातील उदाहरणे देऊन समाज हा कसा व्यसनाधीन होतो, कौटुंबिक समस्या असतील किंवा मानसिक समस्या असतील किंवा त्यांना नोकरी लागत नसेल किंवा असे विविध समस्यांमुळे त्यांची मानसिक स्थिती बदलून तो दारू व इतर व्यसनांकडे वळतो व शेवटी त्याचा जीवन उद्ध्वस्त होतो. त्यामुळे त्या समाजावर योग्य प्रबोधन व उपचार करणे गरजेचे आहे. अचल मिश्रम यांनी सांगितले, व्यसनमुक्त समाज निर्माण करून राष्ट्र बलशाली करता येईल असे सांगितले. तर शीतल नागदेव, नाशिक चौरे यांचेही भाषणे. साकोली येथील गडकुंबली रोडवर शिलवंत बहुउद्देशीय विकास संस्था जाग भंडाराद्वारा संचालित उज्ज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वेशन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन पाहुणे म्हणून डॉक्टर केशव कापगते यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अचल मेश्राम, तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी, सामाजिक कार्यकर्ते शीतल नागदेवे, कल्पना राऊत, समाज मित्र व सामाजिक कार्यकर्ते नाशिक चौरे, नानाजी खोब्रागडे, संस्थेचे अध्यक्ष गंगाधर ध्रुव धपारे, संस्थेचे सचिव उषा घोडेस्वार, संस्थेचे उपाध्यक्ष शिलवंत घोडेस्वार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पण मानसिक व्याधी ज्यामुळे त्यामध्ये व्यसन लागलेलं असतं, त्या व्यसन दूर करण्यासाठी किंवा व्यसन होऊ नये लागू नये त्यासाठी फार कमी पुढाकार घेणारे आहेत. आणि असं पुढाकार घेऊन उद्या काही या ठिकाणी उज्ज्वल नावाचं व्यसन मुक्ती केंद्र व पुनर्वसन केंद्र सुरू केलेलं आहे. तर वाईट व्यसन म्हणजे काय? चांगल्या व्यसनानं जसं आपलं भलं होतं, आपल्याला चार पैसे मिळतात, आपली भरभराट होतो, त्याच्या उलट वाईट व्यसनामुळे आपलं शारीरिक, मानसिक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक हानी होते. तर नुसतं इथपर्यंतच नाही, तर या दुर्व्यस्त केल्यामुळे व्यक्तीच्या स्वतःबरोबर संपूर्ण देशाची सुद्धा नुकसान होतं. कारण आपल्याला गरज आहे प्रत्येक एक एक व्यक्तीची, आणि त्या व्यक्तीने जर चांगलं सत्कर्म केलं, चांगलं कार्य केलं, तर आपण आपलं देश पण सुद्धा भरभराटीवर नेऊ शकतो. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीनी सत्सद्विवेकबुद्धीनं आपल्याला काय गरज आहे आणि काय गरज नाही आहे हे ओळखणं आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला व्यसन लागतो म्हणजे काय होतं? त्या समोर असलेल्या पदार्थाचं काय खायला उपस्थिती कमी असेल, महिलांची आहे.